पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी सुपा टोल नाक्यावर एका महिलेला गाडीतून उतरून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। याबाबत सुपा टोल नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुपा पोलीस स्टेशनची गाडी टोल नाक्यावर पुण्याकडून येताना दिसते। थोड्या वेळात तेथे एक कार येते, ती कार तेथे थांबल्यानंतर पोलीस गाडीतून पोलीस निरीक्षक गोकावे खाली उतरतात आणि त्या गाडीत जाऊन बसतात। गाडीत असलेल्या महिलेशी त्यांचं जोरदार भांडण होतं। थोड्या वेळाने ती व्यक्ती आणि एक महिला त्या गाडीतून उतरतात आणि भर रस्त्यात त्या दोघांमध्ये बराच वेळ झटापट होते। या काळात ती महिला आणि पोलीस अधिकारी यांच्यात भर रस्त्यावर झटापट होते, तर कधी पोलीस अधिकारी आणि गाडी चालक दोघे मिळून त्या महिलेला मारहाण करत असल्याचं आणि उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय, तर कधी त्या महिलेला पाणी फोन देत असल्याचं त्या क्लिप मध्ये दिसून येतंय। याचा अर्थ त्या महिलेला ते पोलीस निरीक्षक ओळखत असावे, पण ही महिला आहे तरी कोण याबाबत सध्या उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे आणि सुपा येथील व्यावसायिक यांच्यात मागील आठवड्यात जोरदार खडाजंगी झाली होती। याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यात उद्योजक योगेश रोकडे आणि गोकावे यांच्यातील वादामुळे गोकावे यांचे एक एक कारनामे उघड होऊ लागले। सुपा ग्रामस्थांनी हे प्रकरण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदन देत तक्रारीचा पाढाच वाचला होता। तर सुपा ग्रामस्थांनी गोकावे यांना निलंबित करावं अशी मागणी लावून धरली, तर त्यांच्या संदर्भात व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओचीच जोरदार चर्चा सुरू असतानाच आता त्यांनी महिलेला मारहाण करतानाचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं गोकावे मात्र आणखीनच अडचणीत सापडलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहमदनगर।